नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेतशिवार या सत्रामध्ये आज एका आपण सूर्यफूल लागवड केलेल्या एका शेतकऱ्याच्या भेटीला आलेलो आहोत। तर आपण सूर्यफूल लागवडीचं सगळी परिस्थिती आज जाणून घेणार आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना आपण सूर्यफूल लागवड ही आपल्याला सहसा ही शेती दिसत नाही, परंतु गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावातमध्ये एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सूर्यफूल लागवडीचे एक प्रयोग केलेला आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत की त्या शेतकऱ्याने सूर्यफूल लागवड आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने केलेली आहे, त्याचं उत्पन्न काय आहे। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय द्या आमच्या शेतकरी बांधवांना। माझा परिचय असा आहे की जितेंद्र उद्धव जाधव, राहणार निपाणी जवळका, तालुका गेवराई, जिल्हा बीड। सूर्यफूल हे पीक मला कधीही माहीत नव्हतं, नंतर माझ्या लक्षात आलं तेलाचे भाव खूप वाढले, त्यानंतर मी सूर्यफूल लागवड मनात आणली आहे। नंतर मी बी मागवण्यात बहुत प्रयत्न केले, उस्मानाबाद येथील मला बी मिळाले लिमकरचे। सर, आपण आपलं शिक्षण किती झालेलं आहे? सातवी। बघा, सातवी पास शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये फुलवली ही सूर्यफुलाची बाग। तर सर, आपलं मी विचारतो की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असं की कापसाचं लागवड होते, ऊसाचं लागवड होते, पाण्यात जिथे कांद्याची लागवड होते, परंतु आपल्याला हे सूर्यफुलाची लागवड आपल्या मनामध्ये कशी आलं की आपण कोणाच्या माध्यमातून ही सूर्यफुलाची लागवड केली? मी स्वतःच माझ्या माध्यमातून। किती वर्षापासून सूर्यफूल लागवड करत आहे? पहिलंच वर्ष। आणि आजपर्यंत मग तुम्ही कोणतं पीक घेत होतात? आणि कांदा, कापूस, गहू, हरभरा, ज्वारी। मग तुमच्या मनात सूर्यफूल लागवड का करावी असं मनात आलं तुमच्या? नाही, म्हणजे असं सहज की जरा सूर्यफूल बरं आहे। पहिले 10-15 वर्षापूर्वी घेत होतो। म्हणजे 15 वर्षापूर्वी ह्या शेतकऱ्याचं मत आहे की ह्या शेतकऱ्याने 15 वर्षापूर्वी सूर्यफूल लागवडीचा प्रयोग स्वतःच्या शेतामध्ये केलेला आहे, 15 वर्षानंतर सुद्धा पुन्हा त्यांच्या मनात आलेलं आहे या शेतकऱ्यांच्या की आपण सूर्यफूल लागवड करावी। सूर्यफूल लागवड करण्याचा तुमच्या 15 वर्षानंतर मत परिवर्तन झालेलं आहे। हा, पण उत्पन्न कसं आहे या सूर्यफुलाचं? उत्पन्न पहिलं पावसाळी पीक कमी निघत होतं, पण म्हणलं माझ्या मनात आलं की उन्हाळी पीक जरा भरदार निघत। नक्कीच बघा, म्हणजे सूर्यफुलाचं पीक हे पावसाळ्यात घेऊ शकतो आपण आणि उन्हाळ्यात घेऊ शकतो, म्हणजे दोन्ही मोसमामध्ये आपण हे पीक घेऊ शकतो आणि शेतकऱ्याला नक्कीच जास्त उत्पन्न मिळतंय असं या शेतकऱ्याचं मत आहे। ह्याचं उत्पन्न काय होत आहे? उत्पन्न एकरी 10 क्विंटलचं असं ॲव्हरेज आहे। नक्कीच बघा, इथं एकरी 10 क्विंटल म्हणजे 1 टनापर्यंत या सूर्यफुलाचं उत्पन्न होतं या शेतकऱ्याचं मत आहे। आपलं किती एकरमध्ये लागवड केलेली आहे? एक एकर 10 गुंठे। 1 एकर 10 गुंठ्यामध्ये। तर याच्यामध्ये तुम्ही आजपर्यंत काय काय म्हणजे लागवड कशा पद्धतीने केली आहे? लागवड 1.5 फूट म्हणजे आमच्या माहितीत शेतकऱ्याची 1.5 फूट टिपणीची पेर केली, पेरणीच्या माध्यमातून या शेतकऱ्याने लागवड केलेली आहे। तर अंदाजे हे आता फुलामध्ये आलेलं आहे, आपण बघतो इथं फुलामध्ये आलेलं आहे पीक, हे फुलामध्ये आलेलं आहे। आता हे फुलामध्ये आल्यानंतर याला म्हणजे आता कधी किती दिवसात याचं तयार होत आहे? याचं तरी 15 महिना, एक महिना धरायचा, आता पक्क परिपक्व काढायला 1 महिना। 1 महिना लागतोय अजून? हो। म्हणजे अंदाजे किती दिवस झाले आजपर्यंत जर बघितलं? 2.5 महिने म्हणजे 3.5 महिन्यात परिपक्व पीक होतं। म्हणजे शेतकरी बांधवांनो, इथं जर बघितलं आपण तर या शेतकऱ्याचं मत आहे सूर्यफूल लागवड केल्यापासून 3.5 महिन्याचं पीक आहे, 3.5 महिन्यामध्ये याचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळतंय लागवडीपासून। तर तुम्ही याला पाणी देण्याची आवश्यकता असते का? हा, पाणी भरपूर लागते। पावसाळ्यामध्ये जर बघितलं पाण्याची आवश्यकता, उन्हाळ्यामध्ये लागलं तर पाणी द्यावं लागेल। तुम्ही मोकट पद्धतीने देतात का आता कशा पद्धतीने? आतापर्यंत फुल नव्हतं तेव्हा स्प्रिंकलरने दिले आणि आता खालून पाणी चालू आपलं मोकट पद्धतीने। बरं, स्प्रिंकलरने पाणी किती दिवसापर्यंत देऊ शकता तुम्ही? तरी 2 महिने। आणि आता का तुम्ही स्प्रिंकलरने देत नाही? ते माशी कमी होईल ना, याच्यावर फुल भरणार नाही ना, स्प्रिंकलरचं पाणी वरून पडतं ना झाड। बरं, तसं आहे का? नक्कीच शेतकरी बांधवांनो, इथं महत्त्वाचं आहे की या फुलाला फळ भरण्यासाठी जी मधमाशीची आवश्यकता असते ती स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर पाणी दिलं तर ती मधमाशी त्या स्प्रिंकलरच्या साहाय्याने त्या स्प्रिंकलरचे जे पाणी फिरतंय त्या फिरण्यामुळं ती त्या फुलावरती येणार नाही आणि त्यामुळं ते जे फुलं आहे ते फुलाऱ्यात आल्यानंतर त्याचं पीक पूर्णतः भरणार नाही तो फुलारा, त्यामुळं त्यांनी आता काय केलंय मोकट पद्धतीने पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे। नंतर तुम्हाला समजा जर ह्याची उत्पन्न झाल्यानंतर तुम्हाला बाजारपेठ कुठं याची? बाजारपेठ आता गेवराई मार्केट आहे आम्हाला, बीड आहे, जिकडे मार्केट चांगलं भेटेल तिकडे नेऊन। हां, नक्कीच या शेतकऱ्याचं जवळचं मार्केट जर बघितलं तर यांना गेवराई तालुका आहे, जिल्हा म्हणलं तर बीड आहे, आणि जर त्यांना जास्त भाव जर वेगळ्या जिल्ह्यामध्ये मिळत असेल तर नक्कीच हे शेतकरी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं
विक्रीसाठी तयार होणार आहेत, विक्री करायला या सूर्यफुलाची काय भाव मिळतो बरं कुंटलाला? काही सांगता येणार नाही, पण अंदाजे एक 1,000 रुपये कुंटल जायला पाहिजे माझ्या। 10,000 रुपये कुंटलने या शेतकऱ्याचं मत आहे की 10,000 रुपये कुंटलने सूर्यफूल जाऊ शकतं। म्हणजे जर बघितलं तर 10 कुंटल होते म्हणजे 1,00,000 रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला किती महिन्यात? 3.5 महिन्यामध्ये 1,00,000 रुपयाचं उत्पन्न मिळू शकते। याच्यासाठी खर्च काय? फवारणी काही करायला लागते? फवारणी लागते ना, अळीचं औषध मारायला। काय कोणतं औषध मारलेलं आहे तुम्हाला? कोराजेन। कोराजेन आता आपण बघतोय की किती वेळेस मारलेलं आहे? 2 वेळेस। 2 वेळेस लागवडीपासून आजपर्यंत म्हणजे 2.5 महिन्याचं पीक झालेलं आहे। 2 वेळेस या शेतकऱ्याने या पिकावर आळी पडते म्हणून कोणतं औषध मारलं? कोराजेन। कोराजेन हे औषधाची 2 वेळेस फवारणी केलेली आहे। तर आता नंतर 1 महिन्यानंतर तुम्ही उपनेरातून हे पीक तयार करून ह्याला वाळवायची काय आवश्यकता असते का? डायरेक्ट मार्ग नाही, वाळवावं लागतं। हां, म्हणजे जर हे पीक उपनेरामधून जर तयार झालं त्यानंतर साधारणतः पूर्णतः वाळणी करायला लागते, वाळवायला लागतं हे उन्हामध्ये, आणि वाळल्यानंतर त्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी 10,000 रुपये क्विंटलने याचा भाव मिळू शकतो। नक्कीच अशा पद्धतीने आज आपण या सूर्यफूल शेतीबद्दलची सर्व माहिती बघितलेली आहे। नक्कीच जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन शेतकरी असेल तर आपलं चॅनल महाराष्ट्र माझा व्हिलॉग हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जर सूर्यफूल या पिकाविषयी जर काही जास्त माहिती आवश्यक असेल तर आपण या शेतकऱ्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देत आहोत, जर कोणाला आवश्यक असेल तर नक्कीच या शेतकऱ्याशी संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता। धन्यवाद।